ऑगस्ट 1947 भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस. ऑगस्ट 1947 ब्रिटिशांच्या जोखडातून भारत मुक्त झाला तो पवित्र दिवस. 15 ऑगस्ट 1947 ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली आला आणि भारताचा तिरंगा डौलानं फडकू लागला असा हा प्रेरणादायी दिवस. 15 ऑगस्ट 1947 क्रांतिकारक ज्या दिवसाची वाट पाहत हसत हसत फासावर चढले तो हाच दिवस. 15 ऑगस्ट 1947 ही काळाच्या कॅलेंडरवरची फक्त फडफडणारी तारीख नव्हे तर ही आहे स्वतंत्र भारताच्या अस्मितेची जन्मतारीख. ऑगस्टची पावसाळी रात्रीचे 12 वाजले. 14 ऑगस्टचा शेवट होतोय आणि ऐन मध्यरात्रीच्या गर्भातून उगवतोय स्वातंत्र्याचा सूर्य. भारताचा नियतीशी झालेला करार प्रत्यक्षात उतरला तो हाच क्षण. 12 ऑगस्ट 1947 भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा नियतीशी झालेला करार कोट्यवधी भारतीयांसमोर उलगडून दाखवला. स्वतंत्र भारताच्या पुढच्या वाटचालीचं त्यांनी जणू चित्रच आपल्या वाणीनं भारतीयांसमोर रेखाटलं. ऑगस्टची मध्यरात्र आणि 15 ऑगस्टची सुरुवात भारली गेली होती पंडित नेहरूंच्या शब्दाने. पंडित नेहरू घटना परिषदेसमोर बोलताना जणू संपूर्ण भारताच्या भावनाच व्यक्त करत होते. Long years ago, we made a tryst with destiny. Now the time comes when we shall redeem our pledge, not wholly or in full measure, but very substantially. At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom. A moment comes, which comes but rarely in history, when we step out from the old to the new, when an age ends, and when the soul of a nation, long suppressed, finds utterance. It is fitting that at this solemn moment, we take the pledge of dedication to the service of India and her people and to the still larger cause of humanity. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी घडल्या 3 ठळक घटना. स्वातंत्र्य लढ्यात सदैव अग्रेसर असलेला तिरंगा भारताचा राष्ट्रीय ध्वज बनला.
पंडित जवाहरलाल नेहरू यांना नवं पद मिळालं. आतापर्यंत अंतरिम सरकारचे व्हाईस प्रेसिडेंट असलेले पंडित नेहरू आता स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाले. याच दिवशी भारत संयुक्त राष्ट्रसंघाचा सदस्य बनला. भारताबरोबरच स्वतंत्र झालेल्या पाकिस्तानला मात्र त्यासाठी अर्ज करावा लागला. ब्रिटिश सरकारचे शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन बनले स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून शपथ घेतली. घटना समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू व्हाईसरॉय लॉजवर म्हणजे आत्ताच्या राष्ट्रपती भवनात गेले आणि त्यांनी लॉर्ड माउंटबॅटन यांना गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हे पद स्वीकारण्याची विनंती केली. स्वतंत्र भारताच्या सरन्यायाधीशांनी माउंटबॅटन यांना गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया या नव्या पदाची शपथ दिली. आणि मग साकारला तो क्षण ज्याची भारतीय वाट पाहत होते. भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ दिली. ऑगस्ट 1947 स्वतंत्र भारताची पहाट पहिल्यांदाच अनुभवलेला हा दिवस. या दिवसाची नजाकतच काही न्यारी होती. या दिवसानं जागवली भारतीयांमध्ये एक नवी आशा, उज्ज्वल उद्याची. एका नव्या राष्ट्राचा जन्म झाला होता. पण या स्वातंत्र्याचा सूर्य उगवताना एक दुःखाची काळी किनारही होती. फाळणीचं दुःख भोगत भारत आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्र अस्तित्वात आली होती. ब्रिटिश पार्लमेंटनं तत्कालीन ब्रिटिश इंडियाचे दोन तुकडे केले, भारत आणि पाकिस्तान. 14 ऑगस्ट हा दिवस सरण्याला 3 मिनिटं असताना म्हणजे 11:57 पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं. चौदा ऑगस्ट संपला आणि 15 ऑगस्टला 2 मिनिटं जात नाहीत तर भारताला स्वातंत्र्य मिळालं. आणि मुस्लिम या फाळणीनं दोन देशांमध्ये वाटले गेले. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये उभी दरी पडली. या दरीमुळे उसळले धार्मिक दंगे. फाळणीच्या हिंसाचारातून रक्तरंजित स्वातंत्र्य अवतरलं होतं. हिंदू आणि मुस्लिमांचे मुर्दे रस्तोरस्ती पडत होते. माणुसकीचा खून होत होता. दिल्ली, लाहोर, रावळपिंडी, एक ना दोन भारत आणि पाकिस्तानातली कितीतरी शहरं जळत होती. निर्वासितांचे तांडेचे तांडे जीव मुठीत धरून जगण्याचा आक्रोश करत सैरा वैरा पळत होते. हिंदू, मुस्लिम आणि शीख यांच्या उसळलेल्या धार्मिक वणव्यात किती आयुष्य होरपळली याचा हिशोब अद्यापही लागलेला नाही.
वर्ष 1940 मुस्लिम लीगनं मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली. वर्ष 1947 भारताची फाळणी झाली. त्यानंतर 1940 ते 1947 काय पाहिलं नाही या 7 वर्षांनी. भारताचा इतिहास आणि भूगोल बदलवून टाकणारी ही वर्ष होती. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला गती मिळाली ती याच काळात. जुलमी ब्रिटिश सत्तेच्या छाताडावर शेवटचे ठोसे लगावले जात होते ते याच काळात. वर्ष 1942 महात्मा गांधींनी छोडो भारतचा नारा दिला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मुंबई अधिवेशनात गांधीजींनी इंग्रजांना भारतातून चालते व्हा असं ठणकावलं. त्यातूनच देशभर उभी राहिली ती सविनय कायदेभंगाची चळवळ. करो या मरो या गांधीजींच्या आदेशाप्रमाणे सगळा देश वागत होता. वर्ष 1943 ब्रिटिशांच्या जुलमाखाली भारत देश भरडला जात होता. युद्धकाळात ब्रिटिशांनी राबवलेल्या निर्णयांमुळे बंगालमध्ये मोठा दुष्काळ पडला. या इंग्रजांनी निर्माण केलेल्या दुष्काळानं लाखो भारतीयांचा बळी घेतला. जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्धचा लढा तीव्र करणं किती गरजेचं आहे हे भारतीयांना पुन्हा एकदा कळून चुकलं. वर्ष 1945 नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या इंडियन नॅशनल आर्मीच्या सैनिकांवर ब्रिटिशांनी लाल किल्ल्यात खटला चालवला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. I have received numerous telegraphic and postal messages from you direct. भारतीय जनता ब्रिटिशांच्या या जुलमामुळे खवळून उठली. वर्ष 1946 आता आपल्याला भारत सोडावा लागणार याची खात्री ब्रिटिशांनाही पटू लागली होती. स्वातंत्र्याची पहाट जवळ येत चालली होती. स्वातंत्र्याची चाहूल लागली ती 1946 मध्ये घटना परिषदेची पहिली बैठक झाली तेव्हा. ब्रिटिशांनी भुके कंगाल केलेल्या भारतीयांना ताकद देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. वर्ष 1947 या वर्षानं भारताच्या एका डोळ्यात आसू पाहिलं तर दुसऱ्या डोळ्यात हसू पाहिलं. स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद होता पण फाळणीच्या हिंसाचाराचं दुःखही होतं. पण फाळणीनंतरही भारताच्या समस्या सुटलेल्या नव्हत्या. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दूरदृष्टी आणि खंबीरपणा दाखवत 500 पेक्षा जास्त संस्थानं विलीन करून घेतली. पण भारत स्वतंत्र झाला तेव्हा हैदराबाद, जुनागड, काश्मीर यांच्यासह 2 इतर संस्थानं स्वतंत्रपणे अस्तित्वात होती. सरदार पटेलांनी इतर संस्थानांचा बिमोड केला पण काश्मीरचा प्रश्न मात्र बिकट बनला होता. भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र होताच आमने सामने भिडले ते याच भूमीवर. पाकिस्तानी घुसखोरी रोखण्यासाठी काश्मीरचे राजे हरिसिंग यांनी भारतीय सैन्याची मदत घेतली आणि भारतात सामील होण्यास मान्यता दिली. काश्मीर भारत पाकिस्तान संबंधांमधली दुखरी नस बनला तो तेव्हापासून. या सगळ्या घडामोडी घडत होत्या त्या 15 ऑगस्ट 1947 मागे पुढे. 1940 ते 1947 सात धगधगती वर्ष. अखेर 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं पण ते मिळवून देणारे महात्मा गांधी होते कुठे. नवी दिल्लीत युनियन जॅक काढून भारताचा तिरंगा फडकावला जात असताना महात्मा गांधी नवी दिल्लीत नव्हतेच. महात्मा गांधी दंगलग्रस्तांचे अश्रू पुसत दंगलग्रस्त भागात फिरत होते. फाळणीच्या हिंसाचारामुळे त्यांना प्रचंड दुःख झालं होतं. ही आहे स्वतंत्र भारताच्या जन्माची कहाणी. या कहाणीत काय नाही, देशभक्तांची प्रेरणादायी जीवनचरित्र आहेत, क्रांतिकारकांचं बलिदान आहे, देश घडवणाऱ्या नेत्यांची दूरदृष्टी आहे,
सर्वसामान्य जनतेनं स्वातंत्र्याच्या प्रेरणेनं दिलेला लोकलढा आहे. 15 ऑगस्ट 1947 हा दिवस त्यामुळे बनलाय एक ऐतिहासिक दिवस. या दिवशी जन्माला आला एक लोकशाही मूल्यांवर अढळ निष्ठा असलेला स्वतंत्र भारत. हा डौलानं फडकणारा तिरंगा आहे प्रत्येक भारतीयाची अस्मिता, स्वतंत्र भारताची आन बान आणि शान. 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र भारताची प्रेरणादायी कहाणी याच दिवसापासून आकाराला आली. त्यामुळे 15 ऑगस्ट हा दिवस म्हणजे आहे स्मरण आपल्या अस्मितेचं.